पर जो सहस बाह पर राम विजराज है। नाथशाही ढोलताशा पथक हे शिवजयंती वाजवत आहेत। महिन्यातला दोन शिवजयंती नाथशाही ढोलताशा पथक वाजवत आलं आहे आणि आज ठिकाणी राज हे प्रतिष्ठान इथे नाथशाही ढोलताशा पथक वाजवत आहे आणि वाजून झाल्यावर आम्हाला खूप बरं वाटतं की आम्ही शिवाजी महाराजांसाठी एक वादन केलेलं आहे। आम्ही दरवर्षी दादर, स्वांताक्रूज, मुंबईतल्या बहुतेक ठिकाणी मी वादन करतो तर आमचे एक्सपिरियन्स खूप मोठे आहेत। आम्हाला एकच हे मराठ्यांचा सण आहे जो शिवजयंती आम्ही करत येतो आणि यासाठी आम्हाला वादनाचे खूप म्हणजे अनुभव खूप चांगले आहेत, मजा येते आणि आम्ही परंपरा जपतो आहे, आम्हाला आवडतं। प्रत्येक वाजकाला गणपतीमध्ये वाजवावं असं वाटतं, तसं म्हणजे शिवजयंती पण त्यांच्यासाठी एक सोहळाच असतो, म्हणजे पाडवा गणपतीप्रमाणे शिवजयंतीचा पण एक असा एक इव्हेंट असतो की त्या प्रत्येक वाजकाला वाटतं की आपण शिवजयंतीला वाजवावं गाजवावं। तसंच आम्ही ह्या ठिकाणी पण आज वाजवलं, थोडं गाजवलं पण, तर खूप एक्सपिरियन्स चांगला होता आमचा इकडचा आणि रूट पण इकडचा खूप चांगला होता। इकडच्या लोकांनी पण खूप चांगलं सहकार्य केलं आम्हाला, त्यामुळे आम्हाला इकडचा एक्सपिरियन्स नेहमीच लक्षात राहण्यासारखं आहे। नमस्कार, ई नवागाळमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत सध्या सांताक्रूज येथे वाकोल्यामध्ये। वाकोल्यामध्ये राजे प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती दरवर्षी साजरी होते, तर आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत त्यांचे, आपण त्यांना विचारूया की नक्की कितव वर्षांनी काय सांगाल शिवजयंती। नमस्कार, हे आमचं यंदाचे चौथं वर्ष आहे शिवजयंतीचे, आम्ही मिरवणूक काढतो आहे। आमच्या सभासदांचा एवढा उत्साह आहे, त्यामुळे आम्ही चौथं वर्ष पण यावर्षी अतिशय उत्कृष्टरीत्या म्हणजे मिरवणुकीसाठी पार पाडलं आहे। आता ही मिरवणुकीतून मार्गस्थ होते की आमच्या वाकोला परिसरातून सर्व नागरिकांना दर्शन देऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आम्ही वाकोला परिसरातून वाकोला बीचपासून परत आम्ही या ते रामेश्वर विद्या मंदिर शाळेसोबत आम्ही हे सांगता करणार आहे आणि मान्यवर पण आम्हाला तर जसे जसे भेटणार सगळे शिवजयंतीचा वाटा विभागामध्ये आपल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। तिथे आम्ही जसे जसे ज्यांच्या त्यांना भेट देणार आहे तसं तसं आम्हाला ते मान्यवर पण आमच्या प्रतिमेला एक पुष्पहार घालून त्यांची मानवंदना करणार आहे। अशा प्रकारे आम्ही पुणेरी पथक पण मागवलं आहे वरळीचं, आजचंही हे पुणेरी पथक आहे जे उत्कृष्टरित्या पण ते मस्त वाजवत आहे आणि तसंच आपली शिवराजी प्रादेशिक आहे, वाटीकाठी कानपट्टा आहे, असे खेळ पण करणार आहे, तसंच रांगोळी पण करतो आहे आम्ही चांगल्या रनिंगमध्ये रांगोळीचं पण तर अशा विभागातील महिला पण आहेत आपल्या सहभागी आहे, असे बाळमावळे पण आहेत, बाळमावळे पण आहे आपल्यासोबत। असं आम्ही चार वर्ष तरी केला प्रयत्न, पण आम्ही दर म्हणजे ही परंपरा परत अशीच जपत राहू ही आमची हे शब्द आहेत, पण शिवरायांची पूर्ण सर्व बाल जे आता नवीन पिढी येते त्यांना सर्वांना लोकांना कळलं पाहिजे की शिवराय म्हणजे इतिहास जपला पाहिजे, आपली परंपरा जपली पाहिजे, त्यासाठी हा केलेला एक प्रयत्न आहे। पण आम्ही हा वारसा पुढे चालत राहू, जेणेकरून आमचे हे आता छोटे मावळे झालं तेही हा वारसा पुढे चालू असेल। सामाजिक कार्यक्रम आम्ही करतो, स्वच्छता अभियान राबवतो, रक्तदान शिबिर करतो, शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी।